राज्यघटना ही अरबी समुद्रात बुडवा अशा पद्धतीचं वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते आणि भाजपचे नेते गणेश बिडकर यांनी केलं. म्हणजे ज्या गणेश बिडकर हे मनुस्मृतीचे समर्थक आहेत यांना वेळोवेळी संविधानाचं तिरस्कार करावा वाटतो, त्यांनी आज एका नामांकित वृत्तपत्राच्या ऑनलाईन चर्चेमध्ये दोन वेळेस राज्यघटना पाण्यात बुडवा किंवा भारतीय राज्यघटना ही अरबी समुद्रात बुडवा अशा पद्धतीचं का वादग्रस्त वक्तव्य केलं. हे वक्तव्य इतकं संतापजनक आहे की तमाम भारतीयाच्या भावना दुखावल्याशिवाय राहणार नाही. संविधान समर्थक म्हणून मला अत्यंत वेदना झालेल्या आहेत. या गणेश बिडकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचा सर्वप्रथम निषेध करतो. गणेश बिडकर, तुम्हाला एवढी सत्तेची मस्ती का आहे? कारण भाजपची ही एक आयडियोलॉजी आहे. दिल्ली सुद्धा याच यांच्या लोकांनी किंवा भाजपच्या लोकांनी भारतीय संविधान जाळलं, फाडलं गेलं. तेच विचारधारेचे गणेश बिडकर जर संविधानाचा असा जाहीर चर्चेमध्ये अवमान करत असतील, गणेश बिडकर आम्ही ते खपवून घेणार नाही. भारतीय संविधानाचाच चौकटीमध्ये राहून स्वीकृत नगरसेवक म्हणून गणेश बिडकर पुणे महानगरपालिकेमध्ये एंट्री केली आणि नगरसेवक झाले आणि नंतर सभागृह नेते झाले. तेच गणेश बिडकर जर संविधानविषयी अशी वादग्रस्त वक्तव्य करत असतील तर हा देशद्रोह आहे. माननीय पुणे पोलीस आयुक्तांना विनंती आहे की समाजाच्या भावनांचा विचार करून विनाकारण सामाजिक तेढ निर्माण होणार नाही अशा पद्धतीच्या वेळीच आपण दखल घेऊन गणेश बिडकरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. पुणे महानगरपालिकेचं नगरसेवक पद रद्द झालं पाहिजे आणि गणेश बिडकरांनी तात्काळ महाराष्ट्राची आणि देशाची माफी मागितली पाहिजे. गणेश बिडकर, लक्षात ठेवा, तुम्ही आमच्या तुकाराम महाराजांची गाथा पाण्यात बुडवली. तुम्ही दिल्लीमध्ये संविधान त्या ठिकाणी फाडलं किंवा जाळलं आजपर्यंत आम्ही सहन केलं, परंतु तुमची जर इच्छा असेल संविधान अरबी समुद्रात बुडवावं, खबरदार, आम्ही ते खपवून घेणार नाही. तुमच्यासारखी विकृत करंटी नासकी मंडळी जर अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतील तर ही सत्तेची मस्ती आहे. माननीय देवेंद्र फडणवीसांचं नेहमी गणेश बिडकर नाव घेतात, त्या फडणवीस साहेबांना विनंती आहे की गणेश बिडकरांना जर संविधान मान्य नसेल आणि त्यांना कळत नसेल तर त्यांना ते शिकवा. त्याचे हरिपाठ त्यांना या संविधानाचा त्यांना ऐकवायला त्यांच्यासमोर मांडा आणि जर ते होत नसेल, अखंड सप्ताहामध्ये जर संविधानाचा जागर त्यांना कळत नसेल तर अशा संविधान विरोधी विकृत मानसिकतेच्या व्यक्तीवर गणेश बिडकरांवर लाद देऊन त्या पदावरून हटवा, अन्यथा आम्ही ते सहन करणार नाही. संविधानाच्या विषयी केलेलं वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे, त्यामुळं तमाम भारतीयांच्या भावना दुखावलेल्या आहेत. संभाजी ब्रिगेड या गोष्टीचा तर निषेध करतं, परंतु जर तात्काळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर संभाजी ब्रिगेड स्वतः तक्रार पुणे पोलिसांमध्ये दाखल करेल. परंतु गणेश बिडकरांच्या मुसक्या आवळ्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कारण तो छिंदम ज्या पद्धतीनं महापुरुषांचा अपमान करतो, हा बिडकर सुद्धा त्या छिंदमच्या पक्षाचं नेतृत्व करतो आणि हा सुद्धा संविधान विरोधी आहे आणि यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे.